तुम्ही जेवढं बळ या सरकारला द्याल आम्ही 1500 थांबणार नाही. दीड तुम्ही ताकद दिली तर 1500 कारण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी ही योजना सुरू केलेली नाही. या योजनेच्या बद्दल जे गैरसमजावत गैरसमज पसरवतात माझ्या बहिणींमध्ये भावांमध्ये त्यांचा गैरसमज योग्य वेळी तुम्ही दूर कराल असा मला विश्वास आहे. योग्य वेळ आपल्याला माहित आहे कधी आहे ते. आणि म्हणून 1500 आम्ही थांबणार नाही. आम्ही तुमचे भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली तर हे 1500 2000 होतील. तुम्ही आणखी बळ दिलं 2000 होतील. तुम्ही बळ आणखी ताकद दिली आशीर्वाद 3000 होतील. आणि 3 पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आखडता घेणार नाही हा शब्द आपल्याला देतो. कारण ही गरिबी आम्ही पाहिली आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही आलोय. मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा. महिन्याची काट कसर काय असायची ती मी माझ्या आईच्या डोळ्यात पाहिली आहे, माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाहिली आहे. आणि हे 1500 रुपये जे दिले ते लोक म्हणतात हे 1500 रुपये काय होणार याच्याने, काही होणार नाही. 1500 एवढी मोठी रक्कम नाही पण 1500 सर्वसामान्यासाठी छोटी रक्कम देखील नाही. आणि म्हणून 1500 म्हणजे वर्षाला 18000 रुपये. 2 माझ्या बहिणी असल्या तर वर्षाला 36000 रुपये. सासूबाई असल्या तर त्यांचे 18000 रुपये 54000 रुपये वर्षाचे. त्या का 3 गॅस सिलेंडर मोफत देतो ते वर्षाचे 2400 रुपये. त्याचबरोबर किसान सन्मान योजना शेतकऱ्याची 6000 केंद्राचे 6000 आपले असे 12000 रुपये वर्षाचे आपण देतो. मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं मुलींचं मोफत शिक्षण आम्ही करतोय. आणि ज्याला डॉक्टर व्हायचंय इंजिनियर व्हायचंय वकील व्हायचंय या राज्यामध्ये त्या मुलीला उच्च शिक्षण घेता येईल. कारण एका मुलीने शिक्षण घेता आल्याने आत्महत्या केली. त्याच दिवशी आम्ही हा निर्णय घेतला उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पूर्ण 100% फी माफ करून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ आपण करतोय ते तर आपण पैसे धरतच नाही. आणि म्हणून हे सगळे आज वर्षाला जवळपास एका घरामध्ये मुलीचा जन्म झाला 5000. पहिलीत गेली 6000, पाचवीत गेली 7000, 11वीत गेली 8000, 18व्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात 1,00,000 रुपये जमा करण्याचा निर्णय तुमच्या सरकारने घेतला आहे. लेक लाडकी लखपती. आणि म्हणून एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये त्याचबरोबर मोदी साहेबांची लखपती दीदी, ड्रोन दीदी, उज्ज्वला योजना, जनधन योजना, महिला सक्षमीकरण, आत्मनिर्भर करा हे सगळे योजना जर पकडल्या आपण तर मला सांगा वर्षाकाठी आपल्या घरामध्ये 1000 रुपये या ठिकाणी येतील. आणि म्हणून आम्हाला 1500 थांबायचं नाही. महिला बचत गट त्याचबरोबर या सगळ्या योजनांमधून माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं बघायचं आहे. हीच आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे.